जिल्हा परिषदेच्या विविध कामांसंदर्भात जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले विविध मागण्यांसंदर्भात आवाज उठवून सुद्धा प्रशासनानं याची दखल घेतली नाही पाच मिनिटाचा एक प्रश्न वगळता कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही म्हणूनच भाजपचे पक्षप्रदोत विजय भोजे यांनी आज सभेत तीव्र संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा याबाबत प्रश्न विचारून सुद्धा त्याबाबत वाचा फोडली जात नाही त्यामुळे न बोललेलेच बरे असं म्हणून तोंडाला काळी पट्टी बांधून भोजे यांनी सभागृहात खाली ठाण मांडलं यावेळी सभागृहातील सदस्यांनी त्यांना काळी पट्टी सोडून सभागृहातील खुर्चीवर बसण्याची विनंती केली